सातारा जिल्ह्यातील कराड चिपळूण महामार्गावर वारुंजी फाटा इथे नामदेव थोरात, प्रतापराव साळुंखे आणि गणेश वाघ या तीन तरुणांनी एकत्र येऊन हॉटेल शिवराजची स्थापना केली. खास ऐतिहासिक वास्तूच्या रूपात करण्यात आलेलं या हॉटेलचं बांधकाम प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतं. कराड शहर आणि परिसरातल्या ऐतिहासिक ठेव्यांची चित्र सुद्धा या हॉटेलमध्ये लावण्यात आली आहेत. मात्र या सगळ्यांहून वेगळं असं या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शिवाजी महाराज जेवत असतानाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रोज सकाळी महाराजांच्या या मूर्तीला नैवेद्य दाखवल्याशिवाय ग्राहकांनाही पदार्थ दिले जात नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांची जेवाय बसलेली मूर्ती प्रथमतः आम्ही इथं बसवलेली आहे. धाब्यामध्ये धाबा सुरू होण्यापूर्वी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या आमच्या पदार्थाचा पकवानांचा नैवेद्य दाखवून मगच आम्ही आमच्या व्यवसायास सुरुवात करतो. सध्याच्या सामाजिक वास्तवतेचं भान राखत लेख वाचवा असा संदेश देणारी छायाचित्रही हॉटेलमध्ये जागोजागी लावण्यात आली आहेत. प्रत्येक जण म्हणतो आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे, तर मग लेख का नको. ह्या संकल्पनेच्या आधारावर आम्ही तसे पोस्टर्स आम्ही शिवराज डाबेच्या या ठिकाणी आता प्रकाशित केलेले आहे. ही प्रसन्न अशी आगळी वेगळी मूर्ती आणि इथली एकूण सजावट कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नेहमीच गर्दी असते. आज ही शिवाजी मूर्ती आहे सातारा जिल्ह्यात अजून कुठल्या हॉटेलमध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर कुठल्याच हॉटेलमध्ये अशी एक प्रकारची मूर्ती तुम्हाला भेटणार नाही. नुसती क्षुधाशांती किंवा जिभेचे लाड पुरवण्या इतकंच हे हॉटेल मर्यादित राहिलेलं नाही तर प्रेक्षणीय आणि प्रेरणादायी अशा स्वरूपातलं हॉटेल म्हणूनही याचा लौकिक निर्माण झालाय. म्हणूनच खवई यांचा इथला ओघ सतत वाढताच आहे. सम्राट गायकवाड, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.